आओ काका, एकदम धमाल झाली पार्टी। अच्छा, म्हणजे इतकी छान पार्टी झाली की तुम्हाला शब्दात सांगता येत नाही का? काय राघव? हो काका, आता आपली पार्टी म्हणजे धमाल असणार ना। डीजे वगैरे पण होता। डीजे लावला होता चक्कर। अरे म्हणजे ते डीजे ते गाणंही लावणार असेल ना? अरे डीजे वाले बाबू, आवाज बढावा, तुम्ही तुम्हारी माँ की कसम। या गाण्यावर भरपूर धिंगाणे घातले, बाकी वेगळे धिंगाणे झाले ते वेगळे। वेगळे धिंगाणे हे सांगा ना रे, सांगा रे, सांगा काय काय। ओ काका, काही नाही काका। हा विनय, गप्पा बस तू, गप्पा बस तू। नाही नाही, एवढी एवढी नव्हती घेतली मी। ए गप्पा बस तू। एक आहे रे, अशा वेळी मजा जरा एन्जॉय करतोच माणूस, नाही पण ना स्वतःवर ताबा मात्र कायम राहायला पाहिजे काका। ताबा असणारच ना, मी होतो ना। हो हा होताच ना, सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून घेत होता काय रे। हो ना, मी ठेवतो विश्वास मी, पण अरे इथे माझ्या घरी मला आमची ही सांभाळून घेत होती। म्हणजे म्हणजे काय, आम्ही सुद्धा पार्टी केली आहे घरी, आणि चक्क आमच्या हिने परवानगी सुद्धा दिली। पण अरे दुर्दैवाने दोन पेक्षा पेक्षा जास्त मोठं मन नाही करता आलं तिला। काका ताबा पाहिजे, स्वतःवर ताबा पाहिजे। अरे म्हणून मी जास्त एन्जॉय जेवण केलो, कॉस्टली डिशेस केले होते विनया, तुम्ही पाहिजे होतात रे। काका बोला तर काय सांगू मी, काय काय आम्ही इतक्या टेस्टी डिशेस खाल्ल्यात ना, पण स्टार्टर्स पर्यंत, पुढचं आम्हाला आमचं यायला काही आठवत नाहीये। गप्पा बस तू, गप्पा बस तू। एनिवे मुलींना काही त्रास नाही ना झाला बाबा नो? अरे अहो काय बोलताय काका, आम्ही असताना मुलींना काय त्रास होणार? मग काय, मग काय खरं, तुम्हा मुलांवर माझा पूर्ण विश्वास आहे, पण एक मात्र सांगतो, यानंतर आपण पार्टी एकत्र करायची बुवा। सवाल काका, सवाल। चल निघू, सहज आलो तर म्हटलं बघूया तरी या तिघांचं काय चाललंय बाबा, डिस्टर्ब नाही केलं चालेल ना? काका काही काय बोलताय, तुमचंच घर आहे, तुम्ही कधी येऊ शकता। ओके थँक्स, आठवण करून दिल्याबद्दल। बाय द वे, मी असंही गृहित धरलं होतं की तुम्ही आमचेच आहात। ओ काका, खरंय का? ओ काका काही काय बोलताय, आम्ही तुमचेच आहोत। हो ना, अरे मग सिद्ध करा कधीतरी कृतीतून। हो पुढच्या वेळी आपण एकत्रच पार्टी करू ना। थकला असाल तुम्ही विश्रांती घ्या आणि बंद कर रे, काय ते उघडून बसतो सारखं। गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट। ए मला एक विचारायचं हो, खरंच गाणी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस। काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला, क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर, इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते गाडीचं स्टेअरिंग, तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे। बास हा खूप झालं, मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका। तू पण इथे लपली आहेस? हो, मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला। व्हॉट आर यू किडिंग मी, अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं। व्हॉट्स इट नाही सॉरी, इट्स ओके। सॉरी।
अरे थैंक यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस. मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. What? Oh! Sir!